एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक थाई रेसिपी। माझे भाऊजी आज एक थाई रेसिपी करून दाखवणार। स्पेशल डिश आहे, त्याला जे लोकल नाव आहे कपाव काय खाईडाव असं म्हटलं जातं। आणि जर आपल्याला इंग्लिश मध्ये जर त्याचं नाव तुम्हाला जर हवं असेल तर त्याला आपण स्टर चिकन विथ थाई बेसिन्स आपण त्याला म्हणतो। तो आज राईस आपल्याला जे थाई रेसिपी बनवण्यासाठी जी लागणारी रेसिपी आहे, जे इंग्रेडियंट्स आहेत ते मी तुमच्या समोर इथे ठेवलेले आहेत। आपल्याला इथे लागणार आहेत त्यात महत्त्वाचे इंग्रेडियंट्स म्हणजे आपल्याला जिथे लागणार आहे चिकन। आता मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत लसूण, फ्रेंच बीन्स, परसबी ज्याला आपण म्हणतो, थाई चिलीज या इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात। आणि जर थाई चिली जर तुम्हाला नाहीच मिळाल्या तर तुम्ही आपल्या ग्रीन चिली सुद्धा वापरू शकता। आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं जे इन्ग्रेडियंट्स आहे हे म्हणजे थाई बेसिन्स। हे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। तुम्ही तुमच्या कुठच्याही मार्केटमध्ये जाऊन तुम्ही जर त्यांना सांगितलं की आम्हाला थाई बेसिन्स द्या म्हणून तर ह्या तुम्हाला थाई बेसिन्स अवेलेबल आहेत। त्याचबरोबर याच्यात लागणारे सॉस आपण जे वापरतो डार्क सोया सॉस, त्यानंतर आपण याच्यात फिश सॉस आपण याच्यात वापरतो। थाई फिश सॉस हा इझिली तुम्हाला सुपरमार्केटमध्ये मिळतो। आता सध्या आपल्याकडे जी सुपरमार्केटची कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये तो अवेलेबल असतो। आणि ऑइस्टर सॉस, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ब्लॅक पेपर, सॉल्ट। आपण या ठिकाणी लसणीच्या पाकळ्या आणि ह्या ज्या थाई बेसिन्स आहेत, थाई ज्या चिलीज आहेत, त्या आपण स्मॅश करून घेणार आहोत। या तुम्ही मिक्सरला लावल्यात तरी चालतील, पण आपल्याला थोडस रफ असं याच्यात कुटून घ्यायचे। मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे थोडस तेल। नॉर्मली ही जी रेसिपी आहे ती तुम्ही वोक मध्ये आपण बनवायची। वोक म्हणजे काहीतरी एक बारीक लेअरचा तवा जो असतो त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे स्टर फ्राय होतं। जसं तुम्ही चायनीजच्या सगळ्या रेसिपीज बघता त्याच्यासाठी जो वोक वापरला जातो तो नॉर्मली वापरायचा असतो। पण जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही या नॉनस्टिक पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता। आता जसं मी तुम्हाला सांगितलं आपण तेल गरम व्हायची वाट बघतोय, गॅस थोडा फास्टच ठेवायचा आहे। टाकणार आहे हे जे आपण बॅटर जे चिलीचं आणि लसूणचं बनवून घेतलेलं आहे हे बॅटर आपण त्याच्यात पूर्ण टाकणार आहोत। हाय फ्लेम वरती हे थोडस परतून घ्यायचंय। ज्या फ्रेंच बीन्स आपण कापून ठेवलेल्या आहेत ते आपण त्याच्यात टाकणार आहोत। आणि त्याचबरोबर याला लागणारं जे चिकन आहे ते आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचंय, म्हणजे किम्याच्या पेक्षा थोडस जास्त असं एक थोडस असं आपल्याला तिची साईज ठेवायची आहे चिकनची। आणि हे सगळं चिकन आपण याच्यात टाकणार आहोत। आता चिकन बारीक कापल्यामुळे खूप छान प्रकारे आणि लवकर शिजत। हा जो एक्सपिरियन्स जो मी थायलंडमध्ये एन्जॉय केलाय, आतापर्यंत 40 पेक्षा जास्त ट्रिप्स मी थायलंडला जाऊन आलो आहे। आणि असा कुठचा इंडियन कोणी नाही ज्यांना जर थायलंडमध्ये गेल्यानंतर जर लोकल डिश तिकडची काही ट्राय करायची असेल आणि न एक्सपेरिमेंट करता जी आपल्याला चवीला सुद्धा थोडीशी इंडियनसारखी लागते, जसं इंडियनमध्ये तुम्ही फ्राईड राईस बनवता त्याचप्रकारे हा थाई राईस तिथे खूप फेमस आहे। आणि एव्हरी इंडियन ह्यांना ही डिश आवडते। जेव्हा माझ्याबरोबर गेस्ट जेव्हा ट्रॅव्हल करतात तेव्हा मी त्यांना आवर्जून सांगतो की ही एक लोकल डिश, आपण ज्या कुठच्या कंट्रीमध्ये जातो तिकडची एक डिश
तुम्ही त्याचा आस्वाद घ्या आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर तिकडची संस्कृती, तिकडची खाद्य संस्कृती तुम्हाला यातून कळते की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी ते आपल्या जेवणामध्ये वापरतात. आपण जसे लाल मसाल्यांचे पदार्थ जास्त आपल्याकडे वापरतो, पण जर तुम्ही परदेशी जर वारी केलात आणि तुमच्या लक्षात येईल की तिथे बऱ्यापैकी लाल तिखट न वापरता ब्लॅक पेपरचा जास्त वापर केला जातो. आणि सेम आपण आपल्या रेसिपीमध्ये सुद्धा त्याचा वापर करून घेणार आहोत. चिलीमुळे आपल्याला तो स्पाइस मिळणार आहे, ब्लॅक पेपरचा थोडासा स्पाइस त्याच्यात असणार आहे, आणि ऑइस्टर सॉस, सोया सॉस टाकल्यामुळे ही छान अशी टेस्ट बॅलन्स होते. यात आपण टाकणार आहोत काळी मिरची पूड, साधारण अंदाज घेऊन तुम्हाला टाकायचं आहे अर्धा किलोच्या चिकनसाठी तुम्ही 3 ते 4 चमचे सोया सॉस. त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडस फिश ऑइल आणि ऑइस्टर सॉस एक साधारण 3 ते 4 चमचे ऑइस्टर सॉस तुम्हाला याच्यात टाकायचंय आणि थोडस मीठ. मीठ आपण ऑइस्टर सॉस मध्ये, सोया सॉस मध्ये, फिश ऑइल मध्ये स्वतःच एक सॉल्टीनेस असतो, पण आपण एक थोडस चवीपुरती आपण याच्यात मीठ घालणार आहोत. कारण आपण राईस मध्ये सुद्धा, राईस जेव्हा शिजवतो त्याच्यात थोडस आपण मीठ टाकतो, म्हणून मिठाचा जो अंदाज आहे तो व्यवस्थित तुम्ही बॅलेन्स करा. त्याला तुम्ही साखर लावून सुद्धा शिजवून घेऊ शकता. चिकन थोडस शिजण्यासाठी मी कव्हर करून ठेवणार आहे, हाय फ्लेम वरतीच आपण कव्हर करून ठेवायचंय. आणि याच्यातलं जे लास्ट आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आहे ते आपण टाकणार आहोत या थाई बेसिल्स. मगाशी माझ्या रेसिपीमध्ये व्हिनेगर तुम्हाला सांगायचं राहून गेलं. हे जे चिकनचं कॉम्बिनेशन आहे हे ऍक्च्युली चिकन प्लस राईस प्लस फ्राईड एग असं हे कपाव काय कैडाव, काय म्हणजे चिकन, कैडाव म्हणजे अंड, कपाव म्हणजे राईस. सो बेसिकली ह्या 3 कॉम्बिनेशनची बनवून ही डिश तयार होते. सो टीम, हियर वी आर, इट्स ऑलमोस्ट रेडी. आणि साधारण चिकन शिजायला 15 ते 20 मिनिटं तुम्हाला ते कव्हर करून तुम्ही ठेवू शकता. मध्ये मध्ये झाकण काढून फक्त स्टर करा आणि साधारण सगळं पाणी शोषून घेतल्यानंतर तुम्ही खाण्यासाठी हे रेडी आहे. आता आपण जे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कपाव काय खाईडाव, चिकन राईस आणि अंड याची मी डिश सजवल्यानंतर तुम्हाला पुन्हा बोलवतो. थँक्यू. ह्याच्याबरोबर आपण जे मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्याबरोबर आपण एक अंड बनवणार आहोत, ते मी इथे बनवून घेतोय. रेग्युलर अंड जसं तुम्ही घरी बनवता तसंच एक अंड्याचा पोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. सो याच्यामध्ये आपण फक्त अंड आणि अंड्यामध्ये थोडस मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि हा तुम्हाला इथे आणि जो प्लेन राईस जो आपण इथे घरी बनवतो तसाच प्लेन राईस तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. हा सेम पॅन मध्ये बनवल्यामुळे
तो जो आपला जो मसाला है राइस का तो हा अंड्याला वरती लागलेला है। ही आपली अंड्याची पोळी तयार आहे आणि आता मी प्लेटिंग करायला घेतोय। प्लेटिंग करणार आहोत आम्ही राइस इथे घेतलेला आहे आणि तो प्लेटिंग साठी सज्ज करतोय। यावर आपण जे अंड जो हाफ फ्राई बनवून घेतला होता तो मी त्याच्यावरती ठेवणार आहे आणि याचबरोबर चिकन आपली ही फेमस खाई डिश कपाव खाई खैडाव रेडी झालेली आहे। असंच आमच्यावर तुमचं प्रेम असू द्या। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।